विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टच्या जेवढ्या पण महत्त्वाच्या काही चालू घडामोडी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अशाच प्रकारचे रोज चालू घडामोडीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सर्वांनी याचं उत्तर बरोबर सांगितलेलं होतं। योग्य उत्तर होईल क्रमांक 3, सुरेश एन पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। तर चला तर पुढचा प्रश्न कोणता विचारला आहे बघू शकता। प्रश्न काय आहे, भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणाला हरवून सुवर्ण पदक जिंकले आहे, तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2, एना गोडिनेज गोंजालेज यांना हरवून सुवर्ण पदक जिंकलेले आहे साक्षी मलिक यांनी, लक्षात घ्यायचे आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या जगदीप धनखड यांना किती मते मिळाली आहेत, योग्य उत्तर होईल क्रमांक 3, 528 पदे या ठिकाणी मिळालेली आहेत, म्हणजे मते मिळालेली आहेत। पुढचा प्रश्न बघू शकता, RBI ने रेपो दरात किती बेसिक पॉईंटची वाढ केली आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक 1, 50 बेसिक पॉईंटची वाढ केलेली आहे RBI ने, लक्षात घ्यायचे आहे। तर पुढचा प्रश्न बघू शकता, प्रश्न काय आहे, कोणत्या राज्याने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव विकसित करण्याचे घोषित केले आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक 3, उत्तराखंड हे राज्याने या ठिकाणी हे घोषित केलेले आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, जगातील पहिली व्हर्टिकल सिटी कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 1, सौदी अरब या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न काय आहे, अलीकडेच चर्चेत असलेले हेलफायर R9X हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 3, क्रमांक 3 म्हणजे हे क्षेपणास्त्र अमेरिका या देशाचे आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, 8 नंबरचा प्रश्न कोणता आहे, खालीलपैकी कोणाची भारतासाठी जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक 2, ऑगस्टे तानो कुआमे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात बराक भुवन वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात येणार येत आहे, योग्य उत्तर होईल क्रमांक 1, आसाम, आसाम राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे, लायन ऑफ द स्काईज हरदीप सिंग मलिक रॉयल एअरफोर्स द अँड द फर्स्ट वर्ल्ड वॉर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, योग्य उत्तर होईल क्रमांक 2, क्रमांक 2 म्हणजे स्टीफन बार्कर या पुस्तकाचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न बघू शकता, दरवर्षी हिरोशिमा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, योग्य उत्तर होईल क्रमांक 4, 6 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, जागतिक आदिवासी दिन केव्हा असतो, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट असे तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर आपण उद्याच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओच्या पहिल्या प्रश्नामध्ये बघणार आहोत। अशाच प्रकारचे रोज चालू घडामोडीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।